शांतिनगर थाना क्षेत्र में दिनदहाड़े आरोपियों ने जमकर हंगामा मचाते हुए दुकानदारों को घायल कर लूट लिया और कई दुकानों में तोड़फोड़ की। एक दुकानदार को पेचकश से दूसरे को पाने से वार कर घायल कर दिया। इस घटना से प्रेमनगर झंडा चौक पर खलबली मच गई। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार सिरसपेट मट्टीपुरा गार्डन रेशम बाग निवासी मनोज विट्ठल बलगेवार की शांतिनगर थाना क्षेत्र के प्रेमनगर झंडा चौक पर संतोषी ज्वेलर्स नामक दुकान है। दोपहर 2:15 पर आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा और प्रतीक तेजवान तिवारी हाथ में पेचकस लेकर उनकी दुकान में पहुंचे और दुकान बंद क्यों नहीं की पूछते हुए काउंटर के कांच फोड़ दिए। आरोपी गोगा ने बलगेवार से 2000 रुपए की मांग की। इनकार करने पर आरोपी ने बलगेवार के सिर पर पेचकश से वार कर उन्हें घायल कर दिया। डर के मारे बलगेवार ने आरोपी को 2000 रुपए दे दिए। इसके बाद दोनों आरोपी पास वाली दुकान के संचालक प्रेमनगर निवासी महेश मूलचंद पात्रे के पास पहुंचे, उनसे भी पैसों की मांग की। पात्रे ने पैसे देने से इनकार किया तो आरोपी ने पाने से उनके सिर पर वार किया और उनकी जेब से जबरन 500 रुपए निकाल लिए। इसके बाद आरोपियों ने अतुल पान पैलेस, रोशन पान मंदिर, श्री गणेश फूल भंडार पहुंचे और पैसों की मांग करते हुए दुकान का सामान फेंकने लगे। काफी देर हंगामा मचाकर आरोपी भाग गए। शांतिनगर पुलिस ने आरोपियों के खिलाफ धारा 394, 427, 34 के तहत मामला दर्ज किया है। हाँ, यह एरिया मध्ये काय रोज बदमाशी वाढलेली आहे, सामाजिक तत्व वाढलेलं आहे आणि इथे दुकानदार या परिसरातले दुकानदार पुष्कळ परेशान आहे आणि मुलं लेडीज वगैरे बहुत परेशान आहे इथं आणि काय बहुत यानी परेशानी मध्ये आम्ही इथं दुकानदारी दिवस काढून राहिलो। हे आता दोन अडीच वाजताची गोष्ट घटना आहे। आम्ही हेच करणार आहोत पोलीस प्रशासनमधून का बा इथं चौकी पाहिजे ना आम्हाला। अगोदर चौकी बसली होती इथं, आता या कोरोना काळमध्ये एखादी वर्ष झाला चौकी खतम झाली, त्याच्यानंतर अजून बदमाशी वाढले, तेव्हा शांत होतं अगोदर। आम्ही दुकानदार जेवढे बी ह्या परिसरातले दुकानदार आहे पुष्कळ परेशान आहोत, काऊन काही इथं एकदमच पहिले अगोदर कंप्लेंट केली आहे, वर्तपर्यंत केली आहे, सीबीपर्यंत आमची कंप्लेंट केली आहे इथची, पण ते एकटं नाही, अजून ते जेलात जाते सुटून येते, अजून तिथं डिमांड वाढते, बदमाशी वाढते। दोन सगळे भागदौड झाली सगळी, मग ते सगळे मारायलाच धावत होते प्रत्येक दुकानामध्ये, सगळ्यांनी शटर वगैरे सगळे बंद केले। इथं 10-15 जे दुकान आहे आजूबाजूचे पूर्ण दुकानं बंद केले। आम्ही बंद करायला जात होतो तर पटकन घुसले आतमध्ये, पटकन मारायला बसले, अवजार होते चाकू आणि ते गुप्ती वगैरे होत्या। काल शांतीनगरमध्ये दुपारी 2 ते 2:30 दरम्यान एक ज्वेलर्सचं दुकान आहे मनोज विठ्ठल बलगेवार यांचं, तेथे दोन इसम, एकाचं नाव आहे आकाश मुकेश वर्मा आणि दुसरा आहे प्रतीक तिवारी, हे गेले आणि त्यांनी त्या ज्वेलरला दुकानात तोडफोड केली आणि त्याच्याकडून 2000 रुपये हिसकावून घेतले। त्याच्यासमोरच एक गॅरेजवाला आहे, त्याला देखील मारहाण करून 200-500 रुपये हिसकावून घेतलेले आहे। त्या संदर्भात ज्वेलर्सच्या ज्वेलर बलगेवार यांच्या तक्रारीवरून आपण IPC 394 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। ते दोन्ही आरोपी अटकेत आहेत, पुढील कारवाई करी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।